अतिशय स्पष्टपणे जेव्हा सार्वत्रिक निवडणुकीमुळे किंवा कोणत्याही इतर कारणामुळे अध्यक्षाचे पद रिक्त होईल किंवा लवकरच रिक्त होणार असेल तेव्हा राज्यपालाकडून निवडणुकीची तारीख ठरवून या संदर्भामध्ये निवडणूक लावली पाहिजे हे विधानसभेचे अध्यक्षाची निवडणूक 6-1, 6-2 आणि त्यानंतर विस्तृतपणे आहे। अध्यक्ष महाराज या महाराष्ट्र विधानसभेचा जर या अगोदरचा कालावधी बघितला तर अध्यक्ष महाराज मी 21 जुलै 37 पासून जात नाही कारण त्याला वाचायला उशीर होईल, पण अध्यक्ष महाराज श्री शंकरराव चिमाजी जगताप 20 मार्च 1995 ते 19 मार्च 1990 विधानसभेचा अध्यक्ष होते, विधानसभेचे अध्यक्ष होते। फक्त एक दिवस गॅप झाली, एक दिवसानंतर श्री मधुकरराव धनाजी चौधरी 21 मार्च म्हणजे 19 मार्च का पद संपुष्टात आलं, 21 मार्च 1990 ते 22 मार्च 1995 श्री मधुकरराव चौधरी हे अध्यक्ष झाले, अध्यक्षाची खुर्ची फक्त एक दिवस रिकामी होती। मग मधुकरराव चौधरी साहेबांनंतर दत्ताजी शंकर नगावडेजी हे अध्यक्ष झाले, अध्यक्ष महाराज यामध्ये 22 मार्च का पद रिक्त झालं आणि 24 मार्च 1995 ते 19 ऑक्टोबर 1999 हे अध्यक्ष महाराज फक्त एक दिवसाच्या गॅप नंतर दत्ताजी नगावडे झाले। नंतर 2 दिवसाची फक्त गॅप आहे, या गॅप मध्ये अरुण लाल गुजराती 22 ऑक्टोबर 1999 ते 17 ऑक्टोबर 2004 म्हणजे 1 किंवा 2 दिवसाच्या गॅप पेक्षा जास्त गॅप हे अध्यक्ष महाराज अध्यक्षपद महाराष्ट्राचं, कारण संविधानामध्ये यामध्ये संविधानाचा अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपल्याला सन्मान करावा लागतो। त्यानंतर मग श्री दिलीप दत्तात्रय वळसे आणि कृष्णराव देसाई उर्फ बाबासाहेब कुपेकर यामध्ये फक्त 7 दिवसाची गॅप होती, दिलीप वळसे पाटील आणि हरिभाऊ बागडे यामध्ये फक्त 5 दिवसाची गॅप होती। आणि दादा आता 30 दिवसापेक्षा जास्त गॅप झाली आहे, अध्यक्ष पद नाही। आता याचा परिणाम काय होतो हे नियम जर पाहिले अध्यक्ष महाराज तर याचा परिणाम असा होतो, म्हणजे मी पुढे विस्तृत मांडेलच, पण अध्यक्ष महाराज यामध्ये संविधानातली तरतूद स्पष्ट आहे, सीएमनी किंवा मंत्रिमंडळाने तारीख सांगावी असं नाही, सांगायची आवश्यकता नाही नियमामध्ये। मी आपल्याला विनंती करतोय आज पत्र द्या अध्यक्षाच्या निवडणुकीचं, अन्यथा काय होऊ शकतं। अध्यक्ष महाराज 17 फरवरी 1980 साली शरद पवार साहेबांचं सरकार बरखास्त केलं स्वर्गीय इंदिरा गांधींनी, कारण काय दिली होती माहित आहे, हीच कारण दिली, घटनात्मक शासन यंत्रणा अस्तित्वात न येणे, घटनेनुसार शासन व्यवस्था नीट न चालवणे। अध्यक्ष महाराज 50 वर्ष तुम्ही राज्य करावं आमची सदिच्छा आहे, पण अध्यक्ष महाराज घटनेमधल्या तरतुदीची पायमल्ली बहुमताच्या आधारावर या पवित्र सभागृहामध्ये करता येणार नाही, ठीक आहे काही दिवस चालेल, काही दिवस ही लोकशाहीची गुन्हेगारी आहे, ही संविधानातली गुन्हेगारी आहे, ही काही दिवस चालेल अध्यक्ष महाराज, पण अशा पद्धतीने लोकशाहीची आणि महाराष्ट्र विधानसभा नियमाची त्यामधल्या तरतुदीची संविधानामध्ये असणाऱ्या 352, 356, 360 याची थट्टा करता येणार नाही। आणि म्हणून माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे की 356 मध्ये प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसल्यास, आणि पुन्हा म्हणू नका, आणि म्हणून मी आपल्याला लक्षात आणून देतोय की तुम्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संदर्भात सरकारला विचारायची आवश्यकता नाही, एकमताने घ्या, सन्मानाने एकमेकाशी चर्चा करा, पण 30 दिवसाची गॅप काय नवीन नवीन इतिहास करायचे आपल्या लोकशाहीला, एक दिवस दोन दिवस मॅक्झिमम 7 दिवस हा काय गिनीज रेकॉर्ड बुकचा भाग आहे। म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती, हात जोडून विनंती आहे की तुम्ही या संदर्भात जे माझं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर पॉइंट ऑफ प्रोसिजर की या पॉइंट ऑफ प्रोसिजरवर तुम्ही आता 10 मिनिटात 1 सेकंद 10 मिनिटात 20 मिनिटात किंवा आज याचा निकाल देणं आवश्यक आहे। तो यासाठी हा काही बहुमत अल्पमत डोके किती डोक्यात काय याचा खेळ नाही आहे, हा विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या तरतुदीनुसार आपण वागणार आहोत की नाही, की ही विधानसभा
ही विधानसभा नियमाच्या बाहेर जाऊन जर काही काम करत असेल ते हे लक्षात आणून देणं, या विधानसभेचा सदस्य म्हणून जनतेच्या पैशातून पगार घेणारा एक आमदार म्हणून ही माझी जबाबदारी आहे. मी पगार घेतो, जनहितासाठी घडणं माझं कर्तव्य आहे, दायित्व आहे, आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय पॉइंट ऑफ प्रोसिजरनी तुम्ही या अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार आहात. हे 12.5 कोटी जनता बघते आहे. आपल्याला माझी विनंती आहे की आपण अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं सांगा, अन्यथा संविधानाची ही 57 वी चूक आहे. तुम्ही जे संविधानाच्या, मी काल बसून यादी केली, करू नका. 50 वर्ष राज्य करा, 100 वर्ष राज्य करा, 1000 वर्ष राज्य करा, पण संविधानाला मोडू नका. अन्यथा कुठे आहे नवाब मलिक साहेब? संविधान तोडू नका. पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे, मग याचा निर्णय द्यायचा आहे. आणि निर्णय देताना मी हेही सांगतो, तुम्ही कॉल शब्दार मध्ये लिहिलेलं हे प्राईम मिनिस्टरनी द्यायचं ते सीएम ग लागू होत नाही. कॉल शब्दारनी जे सांगितलं ते पीएम साठी, देशाच्या अध्यक्षासाठी सांगितलं. आमच्या विधानसभेचं कामकाज काढून बघा, त्या विधानसभेच्या कामकाजात 30 दिवस ही सर्वात मोठी गॅप आहे. ही गॅप करू नका, आणि अन्यथा मग रडू नका राष्ट्रपती राजवट लागल्यावर.